नंदुरबारच्या शिक्षणाधिकाऱ्यांना 50,000 लाच घेताना पकडले, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश सुरेश चौधरी वय 50 राहणार वाघेश्वरी मंदिराजवळ नंदुरबार मूळ रहिवाशी मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांना तक्रारदारकडून 50,000 लाच घेतल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. लाचखोर शिक्षण अधिकाऱ्याला आज अटक करण्यात आली आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना नवापूर शहर नगरपालिका मालमत्ता क्रमांक 826 सिटी सर्वे क्रमांक 624 पंचरत्न शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरू करावयाची असल्याने सदर परिसरात 75 मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने क्रमांक 3 परवाना देण्यास हरकत घेतली. परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाकडून सदर शाळा बंद असल्याबाबत प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अशरफभाई माजिदभाई लखाने अल्पसंख्याक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराती माध्यमिक विद्यालय नवापूर शाळेची RTE मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याचे मोबदल्यात बक्षीस म्हणून असे दोन्ही कामांचे मिळून 50,000 मागणी करून आज दिनांक 15 मे 2024 रोजी पंचसाक्षीदार यांच्या समक्ष जिल्हा परिषद कार्यालयातील या दालनात 50,000 लाच घेताना रंगेहात पकडले असून यातील लाचखोर प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश चौधरी याच्यावर नंदुरबार शहर पोलीस येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.